रहीम एंड हिज कैमल। रहीम एंड हिज कैमल आर ट्रैवलिंग थ्रू द डेजर्ट। रहीम आणि त्याचा उंट वाळवंटातून प्रवास करत होते। रहीम सेड, इट इज गेटिंग डार्क, अंधार होत आहे। आय एम सो टायर्ड, लेट्स स्टॉप नाउ, मी खूप थकलो आहे, चला आता थांबूया। आय विल पुट अप द टेंट हिअर, मी येथे तंबू ठोकतो। देन वी विल रेस्ट ॲट नाईट, मग आपण रात्री विश्रांती करू। पुट्स अप अ टेंट, तो तंबू ठोकतो। गुड नाईट कॅमल, शुभ रात्री उंटा। आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने। कॅमल सेड, मास्टर इट इज सो कोल्ड आउटसाइड, मालक बाहेर खूप थंडी आहे। कॅन आय पुट माय हेड इन साइड द टेंट, मी माझे डोके तंबूच्या आत ठेवू शकतो का? रहीम सेड, येस वाय नॉट, हो का नाही, आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने। कॅमल सेड, मास्टर आय वॉन्ट टू वार्म माय नेक, मालक मला माझ्या मानेला ऊब हवी आहे। कॅन आय पुट माय नेक इन साइड, मी माझे मान आत ठेवू का? रहीम सेड, ऑल राईट, ठीक आहे, आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने। कॅमल सेड, मास्टर माय फोर लेग्स आर सो कोल्ड, मालक माझे पुढचे पाय खूप थंड पडले आहेत। मे आय पुट देम इन साइड, ते मी आत घेऊ का? रहीम सेड, येस यू मे, बट नाव लेट मी स्लीप, हो घे पण मला आता झोपू दे, आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने। कॅमल सेड, मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी, मालक मालक माझ्यावर दया करा। माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीझिंग, माझी छाती, माझे पोट आणि माझे पाठ थंडीने गोठले आहे। आय वॉन्ट टू पुट देम इन साइड, मी त्यांना आत घेऊ इच्छितो। प्लीज मूव असाइड, कृपया बाजूला सरका। रहीम सेड, ओ बॉदर, अरे काय त्रास आहे हा, मूव असाइड आणि बाजूला सरकतो, आफ्टर सम टाइम, थोड्या वेळाने। कॅमल सेड, माय हिंड लेग्स आर शिवरिंग अँड माय टेल इज ट्विचिंग, माझे मागचे पाय थरथर कापत आहेत आणि माझी शेपटी थंडीने आखडली आहे। आय वॉन्ट टू ब्रिंग देम इन साइड, मला त्यांना आत आणायचे आहे। रहीम सेड, बट द टेंट इज स्मॉल, परंतु हा तंबू लहान आहे। देअर इज नो रूम फॉर द टू ऑफ अस, आपल्या दोघांसाठी त्यात जागा नाही। कॅमल सेड, इन दॅट केस मास्टर वाय डोंट यू गो आउट साइड, तसे असेल तर मालक तुम्ही बाहेरच्या बाजूला का जात नाही? अँड द कॅमल पुशेस रहीम आउट ऑफ द टेंट, उंट रहीमला तंबूच्या बाहेर ढकलतो। रहीम सेड, व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल, किती स्वार्थी प्राणी आहेस तू, व्हाय डीड आय लेट यू कम इन साइड, मी तुला अगोदर आताच काय येऊ दिले। थँक्यू फॉर वॉचिंग।